लोककथा शेतकऱ्यांची एकदम ताजं हिरवं लसलशीत एकदम फ्रेश त्याचं विषाचं प्रमाण जास्त असतो नॅचरल विषांचं आणि हे फवारल्यानंतर खोडकिडा असेल फळकिडा असेल पोंगा किडा असेल आळे असेल किंवा तुडतुडे असेल मावा असेल रशो किडा असेल खोडा आळे असेल जमिनीत आळे असेल 256 म्हणजे त्याचं नाव आपलं माहीत नाही समजा आपल्याला किडी माहिती किती माहिती का 10, 15, 20 तर कोणत्याच प्रकारची किडी येत नाही समजा आली तर त्याला खात नाही आणि खाल्लं तर चकरम जागण्यापुरता खाईन पुढची पिढी देणार नाही आणि खूप छान आपल्याला मित्रांनो बघा आता हे कांग्रेज आहे कांग्रेज जे आपण गावठी भाषेमध्ये बघतो आणि कुठेही त्याचा उताळा आलेला आहे तर या कांग्रेजपासून एखादा फायदा आपल्या शेतकरी बांधवांना होऊ शकतो असा जर आपण विचार केला तर मला असं वाटतं की आपले शेतकरी बांधव असो किंवा सगळे भारतीय हसतील आणि हसण्यासारखं आहे पण आता आपण इथं दादांकडे आलो आहे आणि या दादांनी याचं जे काही एक तंत्र काय त्याचं नियोजन लावून त्याचा एक फायदा कसा करून घ्यायचा हे जे इथं ते करताय तर आज आपण त्यांना भेटूयात. दादा तुमचा परिचय द्यावा. कृषीभूषण अजय जाधव खेडा तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर. हे काय कसे फायदे हो याचे मी ज्यावेळेस ऐकलं तर मला एक आश्चर्याचा झटका बसला. आम्ही विषमुक्त शेती करतो तर त्यात मका लावली कपाशी लावली त्याच्यात अनेक प्रकारचं गवत उगतं लोक गवताचं त्याला औषध मारतात खूप खर्च करतात आणि जैवी तर खराब करून टाकतात तर नेमकं गवत कोणतं हा मला प्रश्न पडला समजा गवत कोणतं समजा कारण त्यात चिला असतो त्याला आम्ही 100 रुपये किलो ती भाजी बनवतो त्याच्यात तांदूळ कुंत्रा असतो ते 100 रुपये किलो आम्ही ती भाजी बनवतो समजा त्याच्यात चंदन मटवा असतो ते 100 रुपये किलो विकतो समजा त्याच्यात आता आपलं काय राहतं समजा ते एक लवळ असतं तर लवळाची जी गाठी तर त्या एकदम चांगला स्रोत नाही का म्हणजे एक तर त्याला शिकाकाईमध्ये समजा किंवा अनेक प्रकारचं स्प्रे वगैरे आत्तरसारखं किंवा अनेक प्रकारचे साबण जडीबुटीमध्ये वापरतो ते 1000 रुपये किलो मिळत नाही समजा आणि मुख्य म्हणजे राहतो सगळ्यात शेवटचं हरळ समजा त्यानंतर आपलं ते काय ते नाही का आपलं हरळ हरळ तर हरळीचं आम्ही ज्यूस देतो समजा लोकांना तर हरळीचं 1 किलो हरळ हरळ आम्ही 200 रुपये लिहितो की हरळीमुळे सुद्धा कसं आहे की आणि पाहिजे कॅन्सर होत नाही सगळ्या प्रकारचे आपल्या शरीराला लागणारे मूलद्रव्य विटॅमिन कॅलरीज सगळं भरभरून मिळतं आणि सगळ्यात शेवटचं आता काँग्रेस तर काँग्रेसचं आम्ही काय केलं की याचा एक असं याचा अर्क तयार केला की ते ह्या अर्काचं जे फायदा काय सांगितले तर त्या सगळ्यांच्या तो अर्क कसा बनतो तो सांगा पहिले तर आता याचं मूळ समजा खोड पानं आणि त्याचं देठ आणि फुलं समजा हे सगळं पंचांग घ्यायचं याला कट करायचं समजा तर 10 किलो जर का आपण हे मुख्य स्रोत घेतला समजा याचे तुकडे समजा 10 किलो तर 20 लिटर पाणी घ्यायचं आणि याला एक मोठ्या भांड्यात याला उकळायचं घरापण थोडं लांब उकळायचं कारण याची वाफ जर का अंगावर धावली तर चेहरा कायमचा काळा पडतो समजा तर याचं 20 लिटर पाणी उकळत असताना 3-4 तास त्याला उकळ द्यायचं त्याला आणि ते साधारण पाणी 20 लिटरचं 10 लिटर झालं की ते आपलं चूल बंद करून टाकायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन हातात ग्लोव्ह घालून हा चोथा काढून बाहेर फेकायचा आणि जे अर्क आहे जे पाणी आहे समजा 10 लिटर उरलेलं तर त्याला गाळून वगैरे थंड पाणी समजा आपल्या कॅनमध्ये ठेवून द्यायचं त्याचं लाईफ 1 वर्ष आहे. आता ह्या अर्काचा फायदा काय बा तर शेतात आलेल्या 256 प्रकारच्या ज्या किडी आहे समजा तर त्याकरता हे फायद्याचं आहे. कोणत्याही प्रकारची 256 प्रकारची किडी आपल्या शेतात येतच नाही समजा हे फवाऱ्यामुळं आणि आली तर ते खात नाही आणि खाल्लं तर जगण्यापुरतं थोडंफार खाते समजा आणि त्यानंतर पुढची पिढी जी आहे नाही का ते अंडे देत नाही समजा अशा प्रकारे तर 1 वर्ष हे टिकतं आणि याचं प्रमाण मात्र एका 20 लिटरच्या पंपाला फक्त 40 ml समजा किंवा 15 लिटर पंपाला फक्त 30 ml घरचं आहे फुकरचं आहे म्हणून एका पंपाला 1 लिटर टाकून दिलं असं चालणार नाही समजा फक्त याचं अतिशय नाम मात्र आहे आणि हे फवाऱ्यानंतर तुम्ही संध्याकाळी जरी त्याची भाजी धुऊन खाल्ली तर काही अडचण नाही कारण हे फक्त 2% आर्सेनिक किंवा 2% नॅचरल विष हे शरीराला मान्य समजा वाळलेलं घ्यायचं की हिरवं नाही एकदम ताजं हिरवं लसलशीत एकदम फ्रेश त्याचं विषाचं प्रमाण जास्त असतो नॅचरल विष समजा आणि हे फवारल्यानंतर खोडकिडा असेल फळकिडा असेल पोंगा किडा असेल आळे असेल किंवा तुडतुडे असेल मावा असेल रशो किडा असेल खोडा आळे असेल जमिनीत आळे असेल 256 म्हणजे त्याचं नाव आपलं माहीत नाही समजा आपल्याला किडी माहिती आहे किती माहिती आहे का 10, 15, 20 तर कोणत्याच प्रकारची किडी येत नाही समजा आली तर त्याला खात नाही आणि खाल्लं तर चकरम जागण्यापुरता खाईन पुढची पिढी देणार नाही आणि खूप छान आपल्याला डिझाईन मिळतो आमचं आम्ही याला 500 रुपये किलो मिळतो किलो त्याला विक्री करतो 500 लिटर समजा म्हणजे 1 किलो काँग्रेसपासून आम्हाला 500 रुपये मिळतं समजा तर त्यामुळं शेतामध्ये उगणाऱ्या कोणत्याही प्रकारची वनस्पती ही बोगस नसती व
त्याचा फायदा कसा घेते, त्याचं मूल्यवर्धन कसं करते ते शेतकऱ्यांनी पाहिलं पाहिजे समजा, तर ते महत्वाचं आहे. त्याच्यातून रोजगार कसा मिळतो ते महत्वाचं. समजा फळवर्गीय पिकाला चालतं ते सगळ्या पिकाला, फळवर्गीय, भाजीवर्गीय, मसाला वर्गीय, आयुर्वेदिक, वेलवर्गीय, कंदवर्गीय सगळ्या पिकांना हे चालतं समजा. आणि याचं कायम कायम फरज गरज नाही. आपला रोग किडा आढळली तर समजा, आता रश किडे समजा हे लवकर जात नाही, मावा तो चालू शकतं, हो चालतं काही. आणि कोणत्या झाडं मारल्यानंतर याचं साईड इफेक्ट अजिबात नाही, तसं रासायनिकचं कसं साईड इफेक्ट आहे बाबा. आळ्या मारता पण झाडाला सुद्धा त्रास होतो, याचा त्रास होत नाही, उलट याच्यापासून नत्र झाडाला मिळतं. याच्यापासून NPK दुय्यम सूक्ष्म झाडाला भरपूर मिळतं समजा. याच्यापासून अनेक प्रकारचे टॉनिक झाडाला मिळतं समजा. हे झाड जर का छोटा असतं आणि याला उपटून जर का आपण टाकलं समजा, त्याचं मल्चिंग केलं तर झाडांना नत्र मिळतं. आणि आपले जे गांडूळ असतात त्याचं एक खाद्य मिळतं समजा. आणि जमीन झाकण्याचं खूप छान काम करते समजा. फक्त बी येऊ द्यायचं की नाही येऊ द्यायचं किंवा किती वाढवायचं, कधी उपटायचं, ते नियोजन मात्र शेतकऱ्यांनी वेळीच केलं पाहिजे. कधी 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 उपटलं पाहिजे, कधी हे केलं पाहिजे. आपल्याला काय की जास्त काँग्रेस शेतात नको बा, तर बी येण्याच्या आधी तर उपटून घ्यायचं. आता बी आल्यानंतर हे जे काँग्रेस आहे, आम्ही याचं औषध म्हणून याचा वापर करतो, याचं आम्ही त्याचं अर्क तयार करतो आणि त्याची विक्री करतो समजा. परंतु तुम्ही जर मागच्या शेतात पाहिलं तर तुम्हाला काँग्रेस अजिबात दिसणार नाही, एकही झाड दिसणार नाही समजा. आम्ही त्याचं सगळं उपटून ते मल्ची म्हणून नाही का पिकांना टाकलं आणि खूप सुंदर झाड आहे, खूप छान झाड आहे. कथा शेतकऱ्यांची काळी आई धनधान्य देई.